पुढचा सामना चालू आहे. तो एक चेंडू एक धावा आणि यावर जस कट केलेला बघू तो आता विकेट किपरच्या हातामध्ये जी चेंडू आहे कारण विकेटच्या मागे इथे चेंडू जातो. आणि यावेळेला मात्र चेंडू इथे नऊ जातो. इथे नऊचा फुकारा इथे येतोय. आणि खर तर एक बक्षीस जाहीर केलं जात होतं म्हणजे पुरुषी जर का षटकार पुरुषी जर का लगातार जर का तीन षटकार जर का मारले तर 500 रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे सर्व सायंत यांच्या वतीने. येस सर. आणि यावेळेला आपण पाहतो इथे खर तर पुरुष ओ हो यावेळेला खर तर सुंदर कट होते पण मात्र एक धावाचा प्रयत्न नक्कीच देत पण असफल ठरला. आणि त्यातून डॉट चेंडू होते शेट्टी पुढचा चेंडू पंचांचा निर्णय पुढचा चेंडू होते शेट्टी. बघूया काय करतो आपल्या संघासाठी ठाण्यातील नावा दिले असे गोलंदाज. पुन्हा एकदा आवांतर चेंडू थोडीशी दिशा गोलंदाज होईल हिते शेंडू यांच्या मार्फत प्रिन्स भोसले स्ट्राईक. बघूया काय करतात पुढचा चेंडू सुंदर अशी गोलंदाज होईल. धावचूकचा संभव परंतु एक धाव घेण्यात यश जे एच एम पॅकर्सांना. तर पहिल्या चेंडूच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या वाढली आहे सहा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली सहा. ओवर टू मक्रम. धन्यवाद अक्षय. तर एका षटकाच्या समाप्तीच्या नंतर अर्थातच धावसंख्या झाली ती मात्र सहा धावसंख्या. तर बघूया आता तर जीओचम या संघाच्या एकूणच सहा धावसंख्या झालेली आणि जीओचम साठी खऱ्या अर्थाने बघायला गेले तर हा सामना जर का जिंकलो तरच ठीक आहे अन्यथा त्यांना नक्कीच वॉकआउट त्यांना करावा लागेल या राबोरी चॅम्पियन लीग 2022 मधून. आणि मागच्या वेळचा परफॉर्मन्स देखील जीओचमचा खूपच उत्तम राहिला होता. पुश पुन्हा एकदा हो. आणि यावेळेला आपण पाहतो खरं तर आपल्या ऑफ साईडला चेंडू होते. चेंडू चांगला कव्हर केला स्वतः सोनू भोसले या सदस्याच्या वतीने आणि सोनू आपण पाहतो की शॉर्ट स्क्वेअर लेग लाईट तैनात. आणि पुन्हा एकदा यावेळेला फुल टॉस नक्कीच चेंडू तरी चांगला होता पण नेटला लाईन लागला होता हवेमध्ये चेंडू आणि त्याच वेळेला बॅक बाऊन झाला मात्र जमिनीवरती पण चांगला कव्हर केला जातो पण मात्र डॉट चेंडू. पुन्हा एकदा पुश सोबत जातो निखिलला. यावेळेला निखिलचा चांगला चेंडू खरं तर बॅट आणि पायाच्या मधून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये सुरक्षित राहतो आणि त्यातून पुन्हा एकदा लागोपाठ डॉट चेंडू. पुन्हा एकदा निखिल आपल्या मार्गावरती राईट आर्म राऊंडचा मारा करतो. ओहो यावेळेला बघूया जेलचा संभावना का. येस नाही तर सिक्स जातोय. डीप लॉंगला हा षटका तुटवला तो म्हणजे पुश आणि पुशच्या बॅट मधून तडाखे बंद स्ट्रोक बरा अमोलच्या बॅट मधून तडाखे बंद स्ट्रोक बराच वेळा का होईल आपण नक्कीच इथे उमटतोय. आणि पुन्हा एकदा अमोलचा हाफ स्ट्रोक आपण पुन्हा एकदा आपण पाहतो नेटला लागून बॅक बाउन्स होतो या जमिनीवरती आणि जमिनी लगतच खेळलेला खरा फटका होता. तर एक धावा इथे टोटल धावसंख्या झाली आहे धावसंख्या तुम्ही 14 धावा आणि 5 चेंडू. 1-2 बाय निखिल. आता पुन्हा एकदा पुश सामना करतो निखिलचा. हो आणि यावेळेला आपण पाहतो खरं तर बॅकफुटला चेंडू जातो. यस आणि विकेटला चेंडू लागतो पण मात्र बघूया आऊट दिला जातो का नाही. येस आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. येस कारण का पुरुष हा आघाडीचा फलंदाज खरं तर त्यांनी चेंडू मारला होता बॅटमधून पण नेटला लागून पुन्हा एकदा बाउन्स झाला विकेटच्या जवळ आणि मेन स्ट्रायकरची विकेटला टचत फलंदाज स्वतः मात्र बाद ठरला. तर आता मात्र नवीन फलंदाज आलेला आहे तो म्हणजे बंटी मोरे जो जे एच एम पॅकर या संघाचा खरं तर स्वतः मालक आहे आणि स्वतः टीम ओनर देखील आहे. आणि बंटी मोरे ह्यांनी जर का या ओव्हरमध्ये जर का षटकार जर का ठोठवला तर सचिन शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक दिली जात आहे. बघूया बंटी मोरे यांच्याकडून काय एकूणच खेळ केली जात आहे ती बंटी मोरे. आणि यावेळेला गोलंदाजी करतो तो गोलंदाज ऋषिकेश. तिसरी ओव्हरची सुरुवात झाली होती ऋषिकेश आपल्या मार्गावरती आणि बंटी
राईट आर्म फलिंदाचा बंटी, सामन्यामध्ये ऋषिकेशचा राईट आर्म राऊंडचा मारा करतोय ऋषिकेश। बराच ढिसाळा चेंडू कारण का बराच बाहेरचा गेला आहे अगदी लेग स्टंपच्या बाहेर पूर्णपणे जवळ चौथ्या पाचव्या स्टंपवरती आणि वाईट करत दिला जातो पंचांच्या वतीने अवांतर चेंडू आणि अवांतरच्या द्वारे आपण पाहतो खरं तर एक्स्ट्रा धावसंख्या जी असते ती धावफलकामध्ये सहज जोडली जाते। पुन्हा एकदा बंटी सामना करतो तो मात्र ऋषिकेशचा हो आणि अगदी पुन्हा तसाच प्रकार जातो कारण का अगदी तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय पण ती तिसऱ्या षटकाची सुरुवात अगदी खराब होते त्यात लागोपाठ दोन चेंडू तिचे वाईट जात आहेत त्याला ऋषिकेशचे तर ओवर मात्र दोन चेंडू वाईट गेल्याच्या नंतर मात्र त्याची कॅन्सल केली जाते आणि त्याचा एक चांगला निर्णय नक्कीच म्हणता येईल कारण काय काय वेळा आम्ही बघितलं होतं की अगदी सहा सहा चेंडू वाईट टाकून पण त्याला ओव्हर दिली गेली तर हे मात्र नक्कीच खराब प्रदर्शन असतं आणि यावेळेला मात्र ऋषिकेशला दोन चेंडू वाईट टाकल्यानंतर डच्चू दिला गेलाय आणि नवीन इथे गोलंदाज आता पाठवलं गेलंय तो म्हणजे संजय। तर संजय बघूया आता तिसऱ्या षटक कशा प्रकारचं एकूण डिलिव्हर करतोय ते कारण का समोर आहे तो जे एच एम पॅकर्सचा बंटी आणि बंटीवरती खऱ्या अर्थाने जे एम ची पूर्णपणे मदार अवलंबून असते नेहमीच असं आणि जे एच एम दोन एकूण सामने एकूण हरलेले आहेत हरलेले आणि एकच सामना तर ते जिंकलेत तर त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही महत्वपूर्ण एकूण सामना आहे तर अदरवाईज ते नक्कीच या राहुरी चॅम्पियन लीगच्या नक्कीच त्यांना बाहेरचा रस्ता त्यांना नक्कीच धरावा लागेल म्हणजे या टोटल प्रतियोगितून त्यांना बाहेरच पडावा लागेल। अतिशय महत्वपूर्ण सामना त्यांच्यासाठी देखील जे एच एमसाठी तर आपण पाहतो खरं तर जे एच एम वर्सेस साई दुर्गा स्पोर्ट्स यावेळेला नक्कीच वन बाउन्स मात्र सुंदर झेल टिपला जातो सॉरी सुंदर वन बाउन्स मात्र चेंडू इथे पकडला जातो आणि स्वतः मात्र चतुर्ष अतिशय दक्ष यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो खरं सुवर्ण गेला चेंडू कव्हर केला जातो चांगलं सतक्षण नक्कीच करतो करावा लागेल तर लागोपाठ आपण पाहतो चांगलं सतक्षण आणि यावेळेला फलंदाजाने खरं तर आपल्या ऑफ साईडला चेंडूला एक्स्ट्रा कव्हर दिसेल आपण मात्र बघूया अतिथीच्या या धावपळीमध्ये मात्र विकेट जर जाते का नाही इथे आणि मात्र खरंच मात्र धावा इथे कंप्लीट होतो तर एकोणीस धावसंख्या इथे झाली एकोणीस धावसंख्या तीन चेंडू आणि पुन्हा एकदा यावेळेला मात्र खरं तर शॉर्ट मारताना मात्र बॅलन्स जातो फलंदाजाचा आणि त्यावेळी मात्र केवळ एक धावा इथे चार चेंडू आणि वीस धावा चार चेंडू आणि वीस धावा आणि यावेळेला मात्र हिट होतो स्टॉपवरती आणि बंटी सारखा चांगला फलंदाज यावेळेला बॅक टू द ट्रॅव्हलिंग जातो आणि ज्या वेळेला खरं तर बंटीवरती बक्षीस लावलं होतं की एक सिक्स मारलं तर पाचशे रुपये सचिन शिंदे यांच्या वतीने ते मात्र व्यर्थ जाताना आपण पाहतो तर आता एक पाच चेंडू आणि वीस झाला आणि हा मात्र शेवटचा चेंडू डिलिव्हर केला जातो खरं तर या तिसऱ्या षटकातील तर एकूणच तिसरं महत्वपूर्ण षटक समाप्त होत आहे आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर धावसंख्या जाते ती मात्र एकवीस धावसंख्या आणि खरं तर अत्यंत महत्वपूर्ण हा सामना चालू होतो म्हणजे जे एच एम पॅकर्स वर्सेस साई दुर्गा यांच्यामध्ये सातवा सामना आजच्या सायंकाळतील खरं सातवा सामना आहे आणि त्यात तिथं एक शेवटचं षटक आता डिलिव्हर करणं बाकी आहे तर बघूया आता साई दुर्गा कशा प्रकारची एकूण रणनीती अवलंबत खरं तर या शेवटच्या षटकामध्ये खरं तर धावसंख्या जी आहे ती पूर्णपणे रोखते कारण का एकवीस धावसंख्या तीन षटका अखेर म्हणजे नक्कीच सन्मानजनक नक्कीच म्हणता येणार नाहीये आणि प्रोजेक्टेड स्कोर आपण जर का पाहिला तर जेमतेम अगदी जेमतेम अठ्ठावीस एकोणतीस किंवा जेमतेम तीस पर्यंत नक्कीच जाऊ शकतील पण बघूया या फटक्यामध्ये जर का मांडलं की जर का एखादा मोठे फटके जर का निघाले तर अदरवाईज नक्कीच त्यांचा धावसंख्या नक्की उंचावू शकते आणि फलंदाज आहे तो प्रणय भोसले आणि गोलंदाजीसाठी ऋषिकेश आणि यावेळेला ऋषिकेशचा चेंडू इथे वाईट जातो मगाशी ऋषिकेशच टाकली होती पण त्याला डच्चू दिला गेला होता आणि आता मात्र ऋषिकेश पुन्हा एकदा ओहो यावेळेला कन्सिडर केला जात आणि विकेट किपर कडे चेंडू कट लागून मात्र
आणि जोच्या रूपाने मात्र इथे विकेट किपरच्या झोल टिपली गेली आणि फलंदाज मात्र प्रणव भोसले इथे बाद होतोय. तर यावेळेला मात्र ऋषीला थोडस गमवलेला जो एकूणच सिक्वेन्स होता कॉन्फिडन्स होता तो मात्र नक्कीच त्याच्याकडे येतोय आणि मात्र ऋषिकेशला पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाजाने इथे झेलबाद करतोय. तर एकूणच फलंदाज झेलबाद विकेट किपरच्या माध्यमातून तर नक्कीच एक चांगलं विकेट नक्कीच म्हणता येईल प्रणवच्या द्वारे. आणि आता आला आहे तो किरण आणि या वेळेला कदाचित जवळ सांभाळला पण नाहीये काय कारण त्याची हाईट कमी पडते आणि उंचावरून चेंडू थेट नेटला लागतो डीप आपल्या बिगफला आणि जातो सिक्स षटकार आणि दोन चेंडू आणि खरं तर हा षटकार एकूण धावसंख्या झाली मात्र आठा वीस जावा अजून चार चेंडू आता येणं इथे बाकी आहेत. किरण सामना करतो तो ऋषिकेशचा आणि यावेळेला आपण पाहतो हॉल साईडला चेंडू सदस्य आला तिथे कदाचित लॉन्ग स्ट्रायकरला आघात होणार ते सांभाळ नक्कीच होते होते पण तत्पूर्वी मात्र पॉपिंग क्रीजला मात्र त्यांनी बॅट लँड केली आणि फलंदाज नक्कीच गुंड करायला किरण ते आणि यावेळेला फलंदाजाने नक्की स्ट्राईक केलाय आणि मात्र कव्हरच्या दिशेला चेंडू पण मात्र एक धावा एक धावांपेक्षा अधिक काय नाही. आता पुन्हा अर्थ आपण पाहतो तो मात्र किरण हो आणि यावेळेला आपण पाहतो तो एक धावा घेत किरण कदाचित बघूया धावची वेळ सांभाळला आणि मिस होतो आणि मिस कव्हर केलं जात आहे आणि त्यातच बघूया आपण तीन धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतो का नाही ते आणि खरं तर थोडीशी मिस फील आणि त्याचं मिस कम्युनिकेशन मिळे या मिस फील आणि त्यातच मिस कम्युनिकेशन मुळे खरं तीन धावा मात्र दिल्या गेल्यात काय कौतुक करावं लागेल तीन धावा दिल्या गेल्यात क्या बात आहे खरंच खूप कौतुक करावं लागेल ते म्हणजे किरणचं आणि आंबोलचं कारण का सदस्य थोडंसं मिसकम्युनिकेशन किंवा मिस फुलमुळे त्यांचं बेनिफिट इथे होताना आणि या वेळेला पाहतो आपण खरं तर बॅकफुटला चेंडू पण मात्र नॉन स्ट्रायकर यांना विकेट किपर थ्रो चेंडू करत मात्र इथे स्वतः इथे विकेट घेतले गोलंदाजीच्या द्वारे आणि मात्र फलंदाज धावची बाद तर एकूणच टार्गेट आहे ते मात्र 34 दिसत आणि नक्कीच चांगलं बॅकलॉग चांगलं एकूणच कव्हर करत बॅकलॉग खरं करतो यावेळेला त्याने एकूण 34 धावसंख्या गेल्यात अदरवाइज पोझिशन स्कोर तेव्हा वाटत होतं कदाचित आम्हाला 28-30 आताच गरज होईल पण नाही तर चार षटका अखेर एकूणच जे चार षटका अखेर एकूण जे एच एम या संघाने खरं तर साईदुर्गच्या अगेन्स्टमध्ये एकूण 33 धावसंख्या उभारल्या आणि 34 धावांचं एकूण टार्गेट दिलं ते साईदुर्गा स्पोर्ट्स या संघाला तर नक्कीच कौतुक आहे तर 34 धावांचं टार्गेट आहे 34 धावांचं टार्गेट आणि या वेळेला खरं तर जे एच एम या संघासाठी हा सामना अतिशय महत्वपूर्ण आहे अतिशय महत्वपूर्ण कारण का दोन सामने ते हरलेले आहेत एक सामना अर्थातच जिंकलेले आहेत आणि आताचा हा सामना जो आहे तो 34 धावांचं आव्हान दिल्याच्या नंतर साईदुर्गा बघूया आयदर तो टार्गेट जे आहे ते आयदर डिफेंड करू पाहते का नाही डिफेंड करू शकतील का नाही ते आणि यावेळेला खरं तर अत्यंत महत्वपूर्ण एकूण चाललेले सामने आणि साईदुर्ग खरं तर यापूर्वी म्हणजे दोन सामने झाले होते हा तिसरा सामना आणि दोन्ही सामने ते जिंकले साईदुर्ग नक्कीच कौतुक आहे पण मात्र जेचम या संघाला अगोदरचे दोन सामने ते पराभूत झालेत एक सामना त्यांनी जिंकला आणि त्यांचा चौथा सामना चालू आहे जेचमचा
लक्षात घ्यायचं, जर का काही मतभेद असतील तर प्लीज आपण आपल्या दोन्ही संघांच्या एक्स्ट्रा प्लेअरला आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. लिसन, दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा प्लेअरने आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज यायचं आहे. आणि या सर्व मॅचला, यापुढे होणाऱ्या सर्व मॅचनी दोन प्लेअरने आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण नक्कीच आपण यायचं आहे. आपण पाहतो ते खरं जे एच एम मध्ये साई दुर्गा स्पोर्ट्स क्लब आणि साई दुर्गा स्पोर्ट्स कालचे दोन्ही मॅच करत होते, विन झाले होते आणि आजचा त्यांचा हा तिसरा सामना आहे. तर मला वाटतं हा तिसरा सामना देखील कदाचित त्यांचा प्रयत्न हाच राहील जिंकण्याचा. कारण का टार्गेटच्या बद्दल जर आपण म्हणायला गेलो तर टार्गेट तसं पाहायला गेलं तर अगदी विशाल पण नाही, मोठं पण नाहीये, नक्की चेसेबल टार्गेट आहे. कारण का आपण पाहिलं की खरं तर कालच्या सामन्यांमध्ये किंवा आजच्या सामन्यांमध्ये पण खरं तर मोठे मोठे टार्गेट देखील चेस करण्याचा नक्कीच प्रयत्न. अगदी आत्ताच साई सेवकचा देखील आपण पाहिलं, खरं तर साई सेवक वर्सेस समोरचा जो संघ जो होता खरं तर स्मिथ स्मॅशर्स, एकूणच साई सेवकने एकूण त्यांना टार्गेट दिलं होतं 42 आणि मात्र शेवटच्या अगदी चेंडूवरती मात्र ते टार्गेट चेस केलं गेलं स्मिथ स्मॅशर्सच्या म्हणजे चौकार मारून. प्लीज पाठीमागे आपण मोठ्याने खेळू नका, कारण का आमच्या इथे स्कोरिंगला प्रॉब्लेम येत होते, लाईव्ह होती, बॉल लागेल या साईडला. जे एच एम पॅकर्सने जर 33 धावा संख्या केल्या होत्या 3 विकेटच्या नुकसानीवरती, म्हणजेच 34 धावांचं टार्गेट आहे ते साई दुर्गा स्पोर्ट्स या संघाला. आणि यावेळेला नक्कीच पहिला चेंडू येतोय, पण मात्र इथे वाईडचा करार दिला जातो, इथे गोलंदाजाचा चेंडू इथे वाईड करार दिला जातो आणि फलंदाज बघून निखिल. ओहो, आणि यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो खरं तर बराचसा बाहेरचा चेंडू, आणि यावेळेला मात्र पाहतो आपण पुन्हा एकदा ऑफच्या बराचसा बाहेरचा चेंडू, तो म्हणजे वाईड करा दिला जातो पंचांच्या वतीने. अभी गोलंदाजी करतोय अभिचा अभि शहा, आणि यावेळेला अभिचा शहाचा हा चेंडू मात्र इथे नो दिला जातोय, कारण का लगातार दोन वाईड आणि आत्ताचा मात्र हा चेंडू अभि शहाचा इथे नो दिला जातोय, म्हणजे लगातार तीन चेंडू इथे अवांतर दिले गेलेत. अभिषा पुन्हा एकदा आणि निखिल, आणि यावेळेला फलंदाजाचा उत्तम स्ट्रोक जातो आपल्या डीप ऑन साईडला ऑन रिजन मध्ये, आणि मात्र डीप मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक हजर, तिथे पण क्षेत्ररक्षक कव्हर करत असते, पण मात्र केवळ एक धावांचा संपर्क इथे होताना. आणि यावेळेला हितेश, आणि हितेशची स्पेशालिटी म्हणजे खरं तर अगदी फुटवर करत खेळण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न त्यांनी केला, पण यावेळेला मात्र शहाचा चेंडू मात्र यावेळेला डॉट सॉरी वाईट पडला. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो की अप्रतिम हा स्ट्रोक, तो म्हणजे अगदीच आपल्या फाईन लेगच्या दिशेला, तो म्हणजे हितेश शेट्टी. आणि पुन्हा एकदा, आणि यावेळेला मात्र जे स्ट्राईक केलं रोटेटर, आणि त्याच वेळेला मात्र एक धावांचा संपर्क इथे होताना दिसतोय, कारण का स्वतः का तो रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न इथे होता हितेशचा, आणि तो सक्सेसही ठरला, पण अगदी म्हणजे गलीच्या दिशेला, आणि त्यातच मात्र एक धावा पूर्ण इथे. आणि आता मात्र फलंदाज निखिल, आणि यावेळेला निखिलने कार्पेटच्या स्ट्रोक द्वारे इथे बघतो आपण एक्स्ट्रा कव्हर दिला चेंडू, पण तिकडे थ्रो केला एक्स्ट्रा कव्हरवरून, आणि त्यातच मात्र धावांची गती अतिशय तेज गतीने खरं दोन धावा पूर्ण त्यांनी केल्यात. नक्कीच कौतुक करावं लागेल ते म्हणजे या फलंदाजाच्या जोडीचं, खास करून हितेशचं आणि निखिलचं. चार चेंडू, नऊ धावा, पुन्हा एकदा शहा गोलंदाज आपल्या मार्गावरती. यावेळेला नक्की संत गतीचा चेंडू इथे होता, पण नोचा पुकारा येतो इथे पंचांकडून, आणि आपला ऑन साईडला चेंडू इथे जस्ट प्लेसमेंट केलं होतं फलंदाजाच्या वतीने, पण मात्र आपण इथे पाहतो शॉर्ट स्क्रोल लेगला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे, आणि त्यांनी कव्हर करून मात्र थ्रो केला, पण मात्र एक धावांची गती निखिल. आणि पुन्हा एकदा पाय पंचांच्या वतीने डिक्लेअर इथे नोचा पुकारा येतो, इथे नोचा पुकारा. तो चार चेंडू आणि 12 धाव संख्या, चार
एकूण 4-12 आणि एकूण टार्गेट जर का आपण पाहिलं तर 34 धावांचं एकूण टार्गेट आहे आणि 34 धावांच्या डिफरन्स मध्ये आता आपण पाहिलं तर खरं तर 20 चेंडू आणि 22 धावांची केवळ गरज इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता पुन्हा एकदा आपण हिते शब्द पाहतो बघा काय सुंदर खेळतो त्याचं पद्धतीचं जर आपण पाहिलं फुटबॉल जर आपण पाहिलं तर नक्कीच कौतुक करावं लागेल पॅनल शोक नक्कीच म्हणावा लागेल तो म्हणजेच हितेशचा आणि नक्कीच आता खरंच म्हणावं लागेल तो बॉल टू बॉल नक्कीच आता स्कोर आलेला कारण का हितेश अंडरआर्म मध्ये खऱ्या अर्थाने एक चांगला खेळाडू आणि या वेळेला मात्र हितेशने अगदी सहज फटकावला आणि स्ट्रेट ड्राईव्ह जातोय तो म्हणजे षटकार क्या बात आहे क्या बात आहे आणि हितेश सारखा जर का खेळाडू जर का असेल तर नक्कीच एकेरी दोन धाव करण्याबरोबर मध्ये मध्ये बिग स्ट्रोक नक्कीच येऊ शकतात आणि कलाकुसरी दाखवत हितेशचं प्रावीण्य खेळण्यामध्ये धाव संख्या आहे एकूण 20 धावा 20 एकूण धाव संख्या झाली 20 धावा किती चेंडू किती चेंडू सांग मला सहा 18 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे टोटल एकूण किती झाली माझा ओव्हर दुसरा ओव्हर चालू आता दुसऱ्या ओव्हरची सुरुवात आता होते एक ओव्हर आणि 20 धावा एकूण झालेल्या आहेत आणि या वेळेला सुंदर गाव शोक कार्पेटच्या द्वारा मारलेला आहे पण त्याच वेळेला मात्र केवळ एकच धावा तिथे मिळतात निखिल मी मारलेल्या स्ट्रोक वरती आणि आता मात्र हितेश आपण पाहतो फलंदाजी करताना हितेशचं फुटवर बघा पडे हो आणि यावेळेला जस त्याने कट केला दिशा दिल्या की हलत्या हाताने आणि खरं तर अगदी शॉर्ट गलीच्या माध्यमातून हा चेंडू तिथे कव्हर केला जातो पण डीप शॉर्ट डीप गलीमध्ये मात्र चेंडू जात तिथे केवळ एक धावा मिळतात डिक्लेअर दोन धावा आणि त्या बाबत पुन्हा एकदा मात्र एक धावा इथे धावून काढतात आणि मगाशी आपण पाहिलं तर शॉर्ट गलीला दोन धावा धावून काढणं नक्कीच कौतुकास्पद हितेशसाठी आणि यावेळेला मात्र निखिल आपल्या या फलंदाजीच्या मात्र मार्गावरती निखिल सामना करतो तो गोलंदाजाचा गोलंदाजाचा सुनील आणि हा सोनीचा चेंडू यावेळेला बराचसा बाहेरचा जातोय आणि दिला जातोय तो मात्र वाईट करणार पंचांच्या वतीने पुन्हा एकदा सोईल आपल्या मार्गावरती अभि आणि यावेळेला मात्र झेलता सांभाळला पण डीप खरं तर लॉंग ऑफला चेंडू इथे होता आणि मात्र झेल पकडू शकले नाही आणि हा जातो मात्र निखिलच्या द्वारा खणखणीत दणदणीत आणि खणखणीत दणदणीत षटकार सी मारेशा पार केलेला चेंडू आणि हा षटकारामध्ये परावर्तित होतोय आणि या षटकाराच्याच बरोबरीने 10 फलक एकूण उसळतोय 10 फलक एकूण उसळतोय जातोय तो मात्र 31 धाव संख्या आणि आता मात्र हव्या तर केवळ 3 आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि पुन्हा एकदा निखिल आपल्या मार्गावरती ओहो आणि यावेळेला काय सुंदर कट केलं दिशा दिली अगदी शॉर्ट थर्डमॅनला आणि मात्र एक धावा आणि यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो तो म्हणजेच फुटवर करून खेळणारा तो म्हणजे अण्णा अर्थात हितेश आणि बघा आपण हो यावेळेला बिग स्ट्रोक पण चेंडू जातो आपल्या ऑन साईडला शॉर्ट स्कोअर लेगला पण मात्र एक दोन धावा